आताच काही वेळापूर्वी चंद्राशी रोहिणी ताऱ्याची पिधान युती झाली सुमारे तासभर चाललेल्या या अभूतपूर्व घडामोडीत चंद्रामुळे रोहिणी तारा झाकल्यासारखा दिसून नंतर चंद्राच्या पिधान म्हणजे झाकणा आडून पुन्हा बाहेर आला अशा महत्वपूर्ण खगोलीय घटना ग्रहगोलांचे आणि ताऱ्यांचे असे प्रवास आणि त्यांची गणितं सामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असली तरी त्याबद्दल कुतूहल मात्र नक्कीच असतं तीच गोष्ट काल दिसलेल्या सुपरमूनची आणि शुक्रवारी दिसणाऱ्या उल्का वर्षावाची अवकाशातल्या चित्तवेधक खगोलीय घडामोडींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खगोलशास्त्राचे अभ्यासक प्रदीप नायक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे नमस्कार प्रदीप जी मनपूर्वक स्वागत धन्यवाद कालपासून हा जो आठवडा सुरू झालेला आहे हा आठवडा खरं म्हणायला गेलं तर आ, खगोल अभ्यासकांसाठी आणि एकंदर सर्वसामान्य माणसांसाठी खगोलशास्त्राचा आनंद लुटण्याच्या दृष्टिकोनातून एक परवणी म्हणायला हरकत नाही कारण बऱ्याचशा घटना एक घटना काल घडली आज एक घडती आहे आणि परवा एक घडणार आहे घडणार आहे हो। काल सुपरमून दर्शन झालं आपल्याला आज रोहिणी आणि चंद्र यांचं हे पिधान युती होत आहे बऱ्याच जणांनी त्याचं निरीक्षण केलं असेल कदाचित ती घटना तर संपली पण असेल संपुष्टात आली असेल कदाचित तर एक खगोली अभ्यासक म्हणून तुम्ही या चंद्र रोहिणी पिधान युतीकडे कसं पाहता तुमचं काय म्हणणं आहे ही जी चंद्र आणि रोहिणी ताऱ्याची जी पिधान युती आहे हे एक प्रकारचं ग्रहणच आहे बरोबर म्हणजे जसं सूर्यग्रहणामध्ये सूर्यासमोर चंद्र येतो तसंच रोहिणी ताऱ्यासमोरन चंद्राचं बिंब सरकणार आहे आणि हे आठ बावी आठ चव्वेचाळीस चव्वेचाळीसला सुरू झालेलं आहे आणि ही सारे नऊ पन्नास नऊ पंचावन्न पर्यंत चालू राहील आणि मग त्या त्यानंतर ती रोहिणी त्या चंद्रबिंबाच्या समोरून बाहेरील खालून तर अशा अशा पिधान युती जी आहे याला इंग्रजीमध्ये ऑकल्टेशन म्हणतात ह्या अशा सतत घडणाऱ्या घटना असतात तर परंतु जी तेजस्वी एखादी तारका जर चंद्रबिंबाच्या आड गेली तर सर्वसामान्य त्याचा आनंद घेता येतो आणि हे दृश्य देखील आकर्षक दिसतं तसं पाहिलं तर शास्त्रज्ञ अशा अनेक पिधान युत्या चंद्रा परंतु अंधुक ताऱ्यांच्या सतत अभ्यासत असतात बरोबर परंतु सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने मात्र ही अत्यंत आकर्षक अशी घटना आहे की ज्याचा सर्वांनी खरं आवर्जून त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे तर या पिधान युतीमध्ये चंद्र जेव्हा त्या ताऱ्यांच्या समोर येतो तर तो जो क्षण आहे त्या क्षणापासून मग ते एकदम दिसेनास होतो आणि नंतर मग काही वेळाने बाहेर येतो याच्यामध्ये ये पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याच बराच अभ्यास केला गेला शास्त्रीय अभ्यास केला गेला त्यावेळी अगदी चंद्राचा अंतर देखील त्याच्यामुळे मोजण्यापासून अनेक प्रयोग त्या दृष्टीने केले गेले आता मात्र त्याचा केवळ एक आनंद किंवा त्याचा आस्वाद घेण्यासारखी घटना आहे त्यामुळे ती जास्तीत जास्त लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा कारण अशा घटना तुलनेने दुर्मिळ असतात आपल्याला कशा रोजच्या रोज अशा घटना पाहायला मिळत नाही त्यामुळे आमच्यासारख्या खगोल अभ्यासकांच्या दृष्टीने ही एकदम चांगली घटना आहे हु, आणि मग आम्ही इतर सर्वसामान्य लोकांना पण दुर्बिणीमधून किंवा प्रत्यक्ष दाखवतो खरं म्हणजे दुर्बिणीतून बघण्यासारखी घटना नाही कारण आपल्या साध्या डोळ्यांनी दिसतं फक्त आता असं आहे की चंद्र अतिशय तेजस्वी म्हणजे पौर्णिमा आलेली आहे आ, ही पिधान के पौर्णिमेलाच होती असं काही नाही बरं म्हणजे अगदी चंद्राची कोर असेल तरी देखील त्या चंद्रबिंबा आड अशी म्हणजे होऊ शकते आता फक्त त्याच असं की चंद्र चंद्राचं तेज एवढा आहे की बऱ्याच लोकांना कदाचित ती रोहिणी अगदी जवळ जाईपर्यंत किंवा जवळ गेल्यानंतर दिसली पण पर नसेल परंतु दु दुर्बिणीच्या सहाय्याने मात्र ती व्यवस्थित दिसते अगदी चंद्रबिंबा आड अगदी जाईपर्यंत आणि हे दुर्बिणीतून दृश्य तर अतिशय सुंदर दिसतं पण साध्या डोळ्यांनी देखील लोकांनी पाहायला हवं आता ही मुलाखत संपल्यानंतर लगेच तोपर्यंत ती रोहिणी बाहेर येईल रोहिणी बाहेर येताना सुद्धा पाहणं अगदी अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे काही म्हणजे काही वर्षांपूर्वी शनी च असं झालं होतं पिधान्युती झाली म्हणजे ग्रहांची पिधान्युती अधिक आकर्षक असते बरं म्हणजे गुरुग्रह शनीच्या मागे गेला सॉरी चंद्राच्या पाठीमागे गेला होता किंवा शनी एकदा चंद्राच्या पाठीमागे गेला होता बरं तर तसं हे देखील रोहिणीचा पिधान्युती अतिशय आकर्षक ही घटना भासमान आहे असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्यक्ष चंद्र रोहिणीला झाकतो खरोखर आपल्या दिसायला तसं दिसतं की चंद्र झाकतो या रोहिणीला कारण चंद्र लहान आहे आणि रोहिणी खूप मोठा तारा आहे असं काहीतरी अभ्यासक म्हणतात बरोबर रोहिणी ही आपल्या सूर्यासारखाच तारा आहे आपल्यापासून प्रचंड अंतरावर आहे त्यामुळे झाकतो म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही बरोबर फक्त आपल्याला पृथ्वीवरून आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस दूरवर असलेली एखादी वस्तू आणि त्याच्या समोर आपली आणखी एक वस्तू आल्यावर जशी झाकली जाईल अगदी तसं हा तारा फक्त चंद्रबिंब त्याच्या समोरून सरकल्यामुळे आपल्याला फक्त झाकला गेला असं दिसतं बरोबर त्या दोघांचा अर्थातच काही तसं एकमेकाशी चंद्र खूप लहान आहे आणि चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे ते आपल्याला तसा मोठा दिसतो हो आणि रोहिणी पृथ्वीपेक्षा खूप लांब असल्यामुळे पण तो सूर्यापेक्षा खूप मोठा आहे तारा तसं पहिला गेलं हो हो त्याच्यामुळे हा का प्रकार हो बहुतेक सारे बहुतेक सारे तारे आपल्याला जे आकाशामध्ये दिसतात ते सूर्यापेक्षाही प्रखर आहेत सूर्यापेक्षा आकाराने मोठे आहेत परंतु ते अत्यंत म्हणजे कोट्यावधी किलोमीटर दूर असल्यामुळे आपल्याला ते अगदी बिंदू सारखे दिसतात अगदी त्यामुळे चंद्र मात्र खूप जवळ असल्यामुळे खूप मोठं बिंब दिसतं बरोबर त्यामुळे त्याचा एकमेकांशी झाकण्याचा प्रत्यक्ष काही संबंध नसला तरी भासमान आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चंद्र आज रोहिणीशी युती करतोय पिधान आपण बघितलं पिधान युती काल आपल्याला सुपरमून दिसला हो त्याबद्दल काय सांगत सुपरमून ही सुद्धा गेल्या काही दशकांमध्ये आपण जर बघितलं तर पौर्णिमेचा जो चंद्र दिसतो आपल्याला तर तो चंद्र आपण जर अगदी म्हणजे शास्त्रीय उपकरणाने जर त्याचं मोजमाप घेतलं तर लहान मोठा दिसतो बरोबर याचं कारण असं आहे की चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत फिरत असतो त्यामुळे तो पृथ्वीला कधी कधी जवळ असतो तर पृथ्वीला कधी कधी असा लांब जातो त्या कक्षेमध्ये तर पृथ्वीवर त्या लंबवर्तुका वर्तुळाकार वर्तु कक्षेमध्ये सगळ्यात जवळचा जो बिंदू आहे त्या कक्षेमधला ज्याला उपभू असं म्हणतात तर त्या बिंदूवर असताना जर पौर्णिमा झाली तर आपल्याला चंद्रबिंबाचा आकार मोठा दिसतो हे आपलं व्यवहारातलं दैनिक व्यवहारातलं उदाहरण एखादी वस्तू जवळ असेल तर मोठी दिसते लांब असेल तर ती छोटी दिसते तर त्यामुळे काल जो सुपरमून दिसला तो तो त्या उपभूच्या अगदी जवळ असताना पौर्णिमा झाली त्यामुळे तुलनेने त्याचा आकार थोडासा मोठा दिसला अर्थात आपल्यासारख्या म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्याचा आकारामधला फार मोठा बदल जाणवणार नाही परंतु जर आपण शास्त्रीय उपकरणांच्या सहाय्याने त्याचं जर निरीक्षण केलं त्याचा किंचित मोठा झालेला आकार किंवा त्याचं थोडंसं तो जवळ आल्यामुळे त्याचं वाढलेलं थोडंसं तेज हे कळू शकतं तर अशा, अशा पौर्णिमेला सुपरमून असं म्हणतात बरं परवा आपण उल्का वर्षाव पाहणार आहोत हो नोव्हेंबरच्या मध्यावर दरवर्षी हा असा प्रकारचा उल्का वर्षाव होतो असं म्हटलं जातं परवा आपण तो पाहणार आहोत खरं हा उल्का वर्षाव आता सुरू झालेला आहे कसं आहे ना की वर्षभरामध्ये जर तुम्ही रोज कुठल्याही रात्री आकाशामध्ये गेलात स्वच्छ निरभ्र अशा काळोख्या रात्री तर तुम्हाला अशा अनेक उल्का रॅन्डमली अशा पडताना दिसतात बरं इतस्त फक्त उल्का वर्षावाचं असं असतं की तो आकाशाच्या एका विशिष्ट भागामधून अनेक उल्का पडताना दिसतात आपल्याला एका ठराव काळामध्ये तर ह्या वर्षभरामध्ये असे अनेक उल्का वर्षाव आहेत त्यातला हा सिंहस्थ उल्का वर्षाव तो जास्त प्रसिद्ध आहे कारण दर तेहतीस वर्षांनी टेम्पल टटल नावाचा एक धूमकेतू पृथ्वीला सूर्याच्या जवळ येतो तर त्या काळामध्ये हा जो सिंहस्थ उल्का वर्षाव आहे त्याची संख्या ताशी ची प्रचंड वाढते बर म्हणजे आता सध्या ह्याचं ताशी प्रमाण आहे उल्का पडण्याचं हे दहा पासून ते वीस पर्यंत असं असतं तर त्या काळामध्ये ते दोन हजार ते दहा पर्यंत देखील वाढू शकतं तासाला तर त्यामुळे हा उल्का वर्षा जास्त प्रसिद्ध एकोणीशे नव्याण्णव साली जर कोणाला लक्षात असेल तर एकोणीशे नव्याण्णव नौवेंग, साली असा उल्का वर्षा झाला होता ह्याला मिटीवर स्टॉर्म असं म्हणतात वादळच होतं उल्कांचं तर आता आणखी तेहतीस वर्षांनी जेव्हा तो सिंह तो टेम्पल टटल जवळ येईल त्यावेळेस हा पुन्हा उल्का वर्ष वाढेल पण त्या दरम्यानच्या काळामध्ये देखील आकाश स्वच्छ निरभ्र असल्यामुळे या काळामध्ये असा उल्का वर्ष पाहायला एकदम चांगलं वाटतं खूप चांगली संधी आहे लोकांच्या दृष्टीने सुद्धा त्यामुळे हा आणि हा चौदा साधारण बारा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ता हा उल्का वर्ष त्या भागातनं येताना दिसतो बरं फक्त तो सतरा तारखेला सतराची रात्र आणि अठराची पहाट या काळामध्ये तो सर्वोच्च होणार आहे बरं म्हणजे सुरुवातीला की पाच ते दहा उल्काव असतील तर त्या वीस ते पंचवीस पर्यंत जाऊ शकतात नंतर पुन्हा कमी कमी होतात आणि एकवीस तारखेपर्यंत दिसतात आता सतरा तारखेच्या रात्री किंवा अठराच्या पहाटेला आपण बघितलं तर चंद्र बरा बऱ्यापैकी मोठा आहे तर त्यामुळे कदाचित चंद्रप्रकाशामुळे उल्कांचं प्रमाण दिसण्याचं कमी होईल परंतु काही तेजस्वी उल्का मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि आवर्जून पहाव्या कारण हे तसं तस देखील अगदी छान दिसणारं दृश्य आहे अनेक उल्का एकाच भागात पडताना दिसतात त्यामुळे छान दिसत सर अजून आपल्याला बरंच बोलण्यासारखं होतं पण वेळ आपल्याला खुणवते नाही लाज आहे पण आपण फार सुंदर माहिती दिलीत आणि एक चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं काही उकल केली खगोलीय घटनांची चांगल्या प्रकारे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद